खुर्द कई दशरथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जवखेड़ा खुर्द जिल्हा जालना हे आता पुरस्कारासाठी आम्ही त्यांना आमंत्रित करत आहोत। तृतीय क्रमांक उर्वरित आणि इतर व्यवस्थापनांच्या शाळा या गटामध्ये आणि हा पुरस्कार वितरित झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी या पुरस्कारासंबंधी आपलं मनोगत व्यक्त करावं। यानंतर आपल्या समोर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, कृपया सर्व पुरस्कार विजेत्यांनी आसनस्थ व्हावं आणि पुढच्या कार्यक्रमामध्ये शांततेत शिस्तीत सहभागी व्हावं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी। अच्छा, कार्यक्रमाला उपस्थित शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर जी, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार यामिनीताई जाधव, सचिव कुंदन मॅडम, आपले विजय बापू शिवतारे, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, सर्व पुरस्कारार्थी शिक्षक, पालक, विद्यार्थी, आता सर्व लाडके शिक्षक पण इकडे आहेत आणि सर्व लाडक्या शिक्षकांचं पण स्वागत करतो आणि लाडक्या विद्यार्थ्यांचंही स्वागत करतो। खरं म्हणजे विद्यार्थी घडवणाऱ्या शाळा आणि शिक्षकांना मी खऱ्या अर्थाने वंदन करतो। शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं एक घटक नाही म्हणणार मी, एक आयुष्यातला एक हळुवार कोपरा म्हणेन आणि आयुष्यात कलाटणी देणारं हे ज्ञान मंदिर आहे, विद्या मंदिर आहे। शाळा आयुष्य घडवतं आणि शाळा देशाचं भविष्यही घडवतं। ही मुलं आपली उद्याचं भवितव्य आहे। या मुलांना तुम्ही आईवडील तर जन्म देतात, परंतु तुम्ही त्यांच्या संस्कार आचार विचार घडवण्याचं काम तुम्ही करता, त्यामुळे तुमचं महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, तुमच्याही गुरुजनांचं तुमच्या आयुष्यात आहे, आमच्या गुरुजनांचं आमच्या आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुजनांचं जे महत्त्व आहे ते खूप महत्त्व अनन्यसाधारण आहे, मोठं आहे। आणि म्हणून राज्यातल्या मुलांचं भविष्य घडवण्याची आणि त्यांना सुजाण नागरिक बनवण्याचं काम शिक्षक करत असतात आणि म्हणूनच गेले वर्षभर विद्यार्थ्यांना प्रसन्न वाटेल अशा शाळा निर्माण करण्यासाठी केसरकर आणि त्यांची सगळी टीम प्रयत्न करते आहे, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आपले अशोक हांडे पण मगाशी होते इकडे, त्यांनाही नमस्कार। आपली सगळी टीम, तुमचंही मनापासून अभिनंदन। तुम्ही आलं की कार्यक्रमाला एक वेगळा ग्लॅमर येतो आणि जोरात कार्यक्रम होतो। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानातून आपण शाळांमध्ये आमूलाग्र बदल घडवतो आहे, शाळा त्यांचा दर्जा आपण वाढवतो आहे आणि जे जे काही मी डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु शाळेमध्ये परसबाग काय काय नवीन नवीन सगळे कन्सेप्ट आपण आणले, मुलांना सुरुवातीपासूनच शिक्षणाबरोबर जे काही सामाजिक आहे, बांधिलकी आहे, इतर ज्या काही बाबी आपल्या जीवनाशी निगडीत आहेत त्यांचा अनुभव घेता आला पाहिजे, आला पाहिजे, तेही आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे। आणि म्हणून आपल्या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये 3 वेळा घेतली। यामध्येच आपल्या पहिल्या टप्प्याचं यश आपल्याला समजून येतं आणि म्हणून पहिल्या टप्प्यात 95% शाळेतील विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते। आता दुसऱ्या टप्प्याला चांगला प्रतिसाद आहे। या प्रतिसादाबद्दल जो काही रिस्पॉन्स आहे विद्यार्थी आणि शिक्षकांचं, मी या ठिकाणी कौतुक करतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्यांना आज आपण पुरस्कार देतो आहे, विजेत्यांचंही मनापासून अभिनंदन। आपण पूर्वी किती बक्षिसं द्यायचो, पूर्वी किती बक्षिसाची रक्कम होती, पूर्वी आपण आता नवीन आपण वाढवले ना,
अरे आपण सरकारमध्ये आल्यानंतर 62 कोटी कधी बघितले होते कोणी? 62 कोटी आपण सुरू केलं, त्याच्यानंतर आणखी वाढवले, हा आता 82 कोटी आहेत. सांगण्याचा उद्देश काय, पैसे हा विषय महत्त्वाचा नाही, पण जे काही विद्यार्थी शिक्षक हे पालक ही सगळी एक जी टीम आहे, खऱ्या अर्थाने आपल्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान तुम्ही राबवता, त्याला प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी होतं. आणि या पैशात म्हणजे शाळेचा पण उत्कर्ष होतो, शाळेलाही वापरतात नाही असे पैसे. आणि त्यामुळे आता मी म्हणेन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, आता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा बरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी शाळा पण म्हणा. विद्यार्थ्यांचा ओढा जो आहे शाळेत जाण्याचा वाढेल, शिक्षक तर जातातच, जाता ना तुम्ही? तुम्ही गेल्याशिवाय शिकवणार कसं? आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचाही ओढा वाढेल आणि खऱ्या अर्थाने आपुलकी प्रेम जिव्हाळा सगळं वाढेल. आणि म्हणून या ठिकाणी केसरकर आणि त्यांच्या टीमचंही मी मगाशी कौतुक केलेलं आहे. आम्ही धोकेरीकरचं नाव काय, तू काय करेल बाबा? आम्ही धोकेरीकर पण काय करतो आहे काय? अच्छा, तोही ते मला मदत करतो आहे आणि म्हणून त्यालाही मी शाबासकी देतो, त्याचंही कौतुक करतो. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानातून अनेक शाळांमध्ये विद्यार्थीपूरक बदल घडले आहे. आता स्पर्धात्मक युग आहे आणि या स्पर्धेत आपल्याला टिकायचं आहे आणि म्हणून हे आपल्या शासकीय शाळा ज्या आहेत या शाळांमध्ये पटसंख्या वाढली पाहिजे, विद्यार्थी वाढले पाहिजे, हे आपलं सगळ्यांचं उद्देश आहे. आणि म्हणून या अभियानातून शाळांनी परस्परांची स्पर्धा केली, त्यातून आपली शाळा सर्वोत्तम व्हावी यासाठी विशेष प्रयत्न सगळ्यांनी आपण केले आणि त्याचं फलित देखील आपल्या समोर आलेलं आहे. शेवटी कॉम्पिटिशन पाहिजे, कॉम्पिटिशन नसल्याशिवाय काय असल्याशिवाय काय मजा येत नाही. त्यामुळे आमच्यामध्ये काय कॉम्पिटिशन नाही आहे, परंतु आम्ही बरोबर जेव्हा आम्हाला कळलं की आता आपल्याला काहीतरी बदल घडवावा लागेल, मग तेव्हा आम्ही 2 वर्षापूर्वी बदल घडवला. कारण सगळं बंद होतं, ठप्प होतं, काही नव्हतं, सण उत्सव नव्हते, सगळं कार्यक्रम सगळे प्रकल्प जे आज मुंबई कोस्टलने तुम्ही येत आहे, अटल सेतूने आले का तुम्ही? अटल सेतू कसा आहे? चांगला आहे, गेम चेंजर प्रकल्प आहे. नागपूर समृद्धी हायवे, मेट्रो, हे सगळे प्रकल्प जे आहेत आपण सुरू केले, सगळीकडे बंद होतं, स्पीड ब्रेकर होते, काढले सगळे आणि आम्ही ते सुरू केले. आता शिक्षकांना देखील आपण जुनी पेन्शन दिली, सगळ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिली. आता काही लोकांचं थोडं बाकी आहे अजून, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं कोर्टात आहे ते, आणि त्या संदर्भामध्ये देखील सरकार सकारात्मक आहे. सकारात्मक सरकार बोलायचं सकारात्मक. फक्त माझं एवढंच आपल्याला म्हणणं आहे की हे करताना सरकार चाललं पाहिजे, सरकारचा डोलारा जो आहे तो चालला पाहिजे, विकास प्रकल्प चालले पाहिजे, त्याचबरोबर योजना ज्या आपल्या आहेत लोकांसाठी, संजय गांधीसारख्या गरिबांसाठी, त्या योजनाही चालल्या पाहिजे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही चालली पाहिजे, लाडका भाऊ योजनाही चालली पाहिजे, हे सगळं चाललं पाहिजे आणि लाडका शिक्षक पण चालला पाहिजे. आणि त्यामुळे आपणही थोडं सगळ्यांनी मिळून एक टीम वर्क केलं, एक दुसऱ्याला समजून घेण्याचा विषय आहे. शेवटी आपल्या तिजोरीतलं जे काय आहे हे कोणाचं आहे? तुमचं आहे. ही तिजोरी कोणाची आहे? ही जनता जनार्दनाची आहे. त्याच्यामध्ये शिक्षकही आले. शिक्षक हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. सरकारी कर्मचारी हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. आपण एकच आहोत, वेगवेगळे कधी आपण एक दुसऱ्याला मानण्याची गरज नाही. आणि म्हणून यामध्ये जे जे काही करता आलं ते आम्ही केलं आहे, जे उरलेलं आहे त्यामध्ये देखील सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे. आपण फक्त समजून घेण्याची आवश्यकता एक दुसऱ्याने आहे. आज पण बघा, जे आपल्या देण्यासारखं होतं ते केलं आपण. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली, 1500 रुपये महिन्याला, आता 18000 रुपये वर्षाला. 2 माझ्या बहिणी असल्या तर 36000 रुपये वर्षाला मिळत आहेत. आता त्या बहिणींना आम्हाला लखपती करायचं आहे आणि त्यांना व्यवसायामध्ये पुढं आणायचं आहे. त्यांना देखील तुम्ही शिक्षक, तुमचं पण काम महत्त्वाचं आहे. ज्या योजना सरकारने केल्या
त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्यांना माहिती दिली पाहिजे बाबा आमची योजना आहे, ही योजना. आता योजना एवढ्या केल्यात की त्या एकावर 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 एक, आता आता मुख्यमंत्री लाडकी बहीण सुपरहिट झाली आहे, तर बाकी सगळ्या योजना त्याखाली दबल्यात. आणि आज आम्हाला 3 सिलेंडर घेऊन उभं राहावं लागलं, 3 सिलेंडरची पण योजना अन्नपूर्णा योजना आहे. त्यामुळे हे जे काय आज आपल्याला जे आपण देतो आहे सरकार म्हणून, हे आपली आमची जबाबदारी आहे सरकारची. आणि म्हणून आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आपण जन्माला आलेलो आहे, सर्वसामान्यांच्या वेदना आपल्याला माहीत आहेत, म्हणून एक एक निर्णय आपण घेतले. शेतकऱ्यांसाठी किती निर्णय घेतले, शेतकऱ्याला 6000 रुपये मोदी साहेब देतात, 6000 आपण देतो, 1 रुपयात पीक विमा देणारं सरकार हे राज्यातलं पहिलं सरकार आपलं आहे, दुसरं नाही. 12000 रुपये देणारं पहिलं सरकार आहे. आपण आता 7.5 HP पंपनी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ करून टाकलं, हे देखील पहिलं राज्य आहे. मुलींना शिक्षण, आता कोणाला डॉक्टर इंजिनियर वकील व्हायचं, MBA करायचं, फायनान्स करायचं, अगोदर 50% सरकार भरत होतं, 50% पालक. एका मुलीने आत्महत्या केली, ती आत्महत्या केली कारण वडील आईवडिलांवर भार नको म्हणून. आम्ही त्याच दिवशी निर्णय घेतला, ज्या मुलीनं उच्च शिक्षण घ्यायचं तिची पूर्ण फी 100% सरकार भरेल. हे सरकारचं काम आहे. लेक लाडकी लखपती योजना आपण केली, ST मध्ये 50% सवलत दिली, ज्येष्ठांना वयोश्री योजना केली, तीर्थदर्शन योजना केली, कितीही योजना केल्यात आतापर्यंत इतिहासामध्ये कधी एवढ्या योजना झाल्या नाहीत. आणि म्हणून मग तिजोरीकडे पण थोडं बघायला लागतं काय त्याच्यात पण शिल्लक राहायला पाहिजे. तुमच्या सगळ्यांचं पगार पाणी पेन्शन हे सगळं आहे ना. आणि म्हणून सरकार हे देणारं सरकार आहे, हे घेणारं नाही. यापूर्वीच आम्ही सांगत नाही, परंतु आमच्याकडे असं आहे की जेवढं काय देता येईल तेवढं 2 हाताने देण्याचा प्रयत्न करतो आहे आपण. कारण शेवटी सरकार म्हणजे कुणासाठी असतं, सर्वसामान्य लोकांसाठी असतं, सर्वसामान्य आपले जे काही सरकारचे घटक आहेत त्यांच्यासाठी असतं. म्हणून मी नेहमी सांगतो की मुख्यमंत्री म्हणजे सगळे लोक चीफ मिनिस्टर, CM म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणतो CM म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्यांना भेटणारा, सर्वसामान्यामध्ये जाणारा. शेवटी आपण लोकांमध्ये गेलो नाही तर कळणार कसं. आणि म्हणून आज मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतोच, परंतु आज या कार्यक्रमामध्ये मोदीजींचं पण अभिनंदन मी करतो, यापूर्वी केलं आहे. कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम केलं. आणि ते म्हणाले आता पुढं मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य, मेडिकल इंजिनिअरचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पण आपल्या मराठी भाषेतून शिकवण्यासाठी शिकण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत. आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांची शाबासकी, महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रासाठी बदलासाठी करत असलेल्या कामाच्या यशाची पावती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून जुने दिवस आपल्याला आठवतात, जुन्या शाळा कशा होत्या, जुन्या शाळा अशा काही इमारती नव्हत्या. मी आजही मला माहीत आहे महापालिका शाळा क्रमांक 23 किसनगर माझी शाळा, आम्ही जायचो दरवाजे पण नसायचे, पण तिथं जाऊन साफसफाई करायचो. केसरकर साहेब तुमची शाळा चांगली होती का, बिल्डिंग साधी होती ना, प्रत्येकाची शाळा आपली पूर्वी साधीच होती, आता मोठ्या इमारती झाल्या, आता सोयीसुविधा झाल्या, आपण ते करून मग नंतर शाळेला सुरुवात व्हायची. पण ती मजा वेगळी होती. वर्ग शिक्षक माझे रघुनाथ परबसाहेब तेही खूप प्रेम करायचे. आणि खरं म्हणजे आता ते नाही आहेत, मी मुख्यमंत्री झालेलो असताना त्यांनी बघितलं असतं तर त्यांना खूप आनंद झाला असता. कारण शिक्षक आणि विद्यार्थी यांचं काय आगळंवेगळं जिव्हाळ्याचं नातं असतं, ते नातं या ठिकाणी आगळंवेगळंच असतं. आणि म्हणून मी विद्यार्थ्यांनाही सांगतो चांगल्या शाळा, आता आम्ही येताना बोलत होतो काही उद्योगपती आहेत की आपल्या शाळांना आपण ते ॲडॉप्ट करतील, त्याची शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी स्वतः त्याच्यामध्ये इन्वॉल्व होतील, अशा प्रकारचे लोकही ठीक आहे आपल्याकडे येत आहेत दत्तक शाळा घेण्यासाठी. आणि तसं आपण जे काही गेले अनेक वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताय ते चांगलं आहे. केसरकर चांगले मंत्री तुम्हाला दिलेले आहेत आम्ही,
कारण ते योग्य वेळी योग्य चांगला निर्णय घेतात. फक्त विचार जरा करतात शांतपणे याचे काय परिणाम होतील त्याचा विचार केलाच पाहिजे. गुवाहाटीला पण त्यांनी चांगला विचार केला. म्हणजे विचारपूर्वक करतात ते. तिकडे गेलो नसतो ते तुम्हाला एवढं देता आलं कसं का? कारण याला द्यायला पण जिगर लागते ना, मन मोठं लागतं. म्हणून एवढ्या योजना केल्या, एवढे प्रकल्प केले, एवढं सगळं केलं. मला काय मिळालं यापेक्षा मी राज्यातल्या जनतेला काय दिलं हे बघणारे आम्ही लोक आहोत. आणि म्हणून कधी आयुष्यामध्ये आम्ही कुणालाही फसवलं नाही, फसवणार नाही, खोटं बोलणार नाही. जे आहे ते आम्ही खरं बोलणार आणि जे देणार आहे तेवढंच बोलणार आम्ही. कारण शेवटी आपल्याला एक दुसऱ्याला फेस करायचं आहे. फेसबुक लाईव्ह नाही करायचं आहे, फेस टू फेस करायचं आहे. त्यामुळे मग उद्या आमच्या मनामध्ये गिल्टी फिलिंग यायला नको, बाबा आम्ही ह्यांना फसवलं आहे काय, असं कधी आयुष्यामध्ये बघा. म्हणून प्रत्येकाची क्रेडिबिलिटी जी असते, विश्वासार्हता फार महत्त्वाची असते. राजकारणामध्ये देखील ती असली पाहिजे अशा मताचा मी आहे. आणि म्हणूनच मी साधा आहे, माझी सिम्प्लिसिटी आहे आणि ॲक्सेसिबिलिटी आहे आणि क्रेडिबिलिटी तर पाहिजेच. कारण लोक एवढे यायला लागले, मी बोला अरे 2 वर्ष झाले, आम्हाला थोडं वेळ तर द्या का, आता काय संपणार नाही, तुम्हीच करणार, आम्हाला विश्वास आहे तुम्हीच करणार. अरे थोडा तरी टाईम द्या. एखाद्या माणसाच्या डोक्यावर 50-100 किलो ठेवलं तर ठीक आहे, 500-500 किलो ठेवलं तर तो आडवाच होईल. आणि म्हणून थोडा 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 थोडा, आता काय सगळं संपत नसतं, आपल्याला पुढे काम करायचं आहे. आणि आपण आम्ही सरकारने जेवढी योजना केलेल्या आहेत, जेवढ्या कल्याणकारी, आज आता महाराष्ट्र बघा इंडस्ट्रीमध्ये पहिल्या नंबरला आहे, महाराष्ट्र GDP मध्ये पहिल्या नंबरला आहे, महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत टोटल देशाच्या गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात आहे. महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा आपण 3 नंबरला गेलो, आपण आलो 6 महिन्यामध्ये 1 नंबरला आलो. हे काम आहे. आज आपलं राज्य हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालं आहे, उद्योग इकडे येऊ लागलेत, रोजगार मिळू लागलेत. आज मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमधून आपण मुलांना स्टायपंड देतो 6,000, 8,000, 10,000 पहिल्यांदा देशामध्ये कुठल्याच राज्याने दिलं नाही. आता ट्रेंड मॅनपॉवर आपण देतो आहे. इंडस्ट्रीला काय पाहिजे? स्किल मॅनपॉवर पाहिजे, ट्रेंड लोक पाहिजेत, ते आपण देतो आहे. आणि म्हणून माझी आपल्याला एवढीच विनंती आहे, लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ इकडे आहेत, लाडके विद्यार्थी आहेत, आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांनाच मनापासून मी शुभेच्छा देतो. असंच प्रेम आपलं कायम ठेवा. आणि आम्ही एकदा जे घेतलेले निर्णय, बंद पाडलेले प्रकल्प सुरू केलेले ते बघा, आलेले उद्योग बघा, आणि मग तुम्हीच तुलना करा 2.5 वर्षाची अगोदरची, 2-2.5 वर्षाची आमची. होऊन जाऊ द्या, दूध का दूध, पाणी का पाणी, आम्ही खुल्याम सगळं तयार आहोत. जनतेच्या न्यायालयामध्ये हे सगळं मांडायला तयार आहोत. रोज सकाळ संध्याकाळ आरोप, काही चांगलं केलं की आरोप. आता लाईट कार शिक्षकांच्या पण आहेत का नाही? 4-चाकी गाड्या आहेत ना तुमच्या, काही लोकांच्या, सगळ्यांच्या नाही? अरे तुमच्याकडे आहेत, बरोबर आहे, कशाला आहे तर आहे, बोला, काय टेन्शन घेत आहे? तुमचं कोण काढून घेणार आहे का? आता त्याचा आम्ही टोल माफ केला मुंबई एंट्री पॉईंटला. गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती, पैसे द्यायला ना नाही लोकांची, ते रांगेत उभं राहायला त्रास आहे. मग तिथं पैसे पण द्यायचे, रांगेत पण उभं राहायचं, ते काय फास्टॅग बिस्टॅग काय ते चालत नाही नीट. मग मी ठरवलं, कारण मी आंदोलन केलं होतं पूर्वी आणि मी पण कोर्टात गेलो होतो, माझ्या बरोबर डोक्यात होतं, ज्या दिवशी माझ्या हातात मौका येईल त्या दिवशी मी काम करणार. आणि आज ते करून टाकलं, माफ केले 4-चाकी आपले लाईट मोटर व्हेकल. मुंबई एंट्री पॉईंट किती? 10,80,00,000 4-चाकी वाहनं वर्षाला प्रवास करतात, किती मोठा आकडा आहे. आणि म्हणून ते माफ केल्यानंतर आता लगेच विरोधक म्हणायला लागले, अरे हे तर काय निवडणुकीपुरतं आहे, आता काय टोल माफ झालेलं काय निवडणुकीपुरतं आहे, परत तुम्ही काय निवडणूक झाल्या देणार आहे तुम्ही लोक, ते आपलं चालूच राहणार,
त्यामुळे त्यांना सांगितलं आम्ही कुठल्याही निवडणुकीपुरतं करत नाही, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठलं कामच न करत नाही आम्ही, जे आहे ते परमनंट आहे, टेम्पररी काही नाही, कायम आहे कायम। आणि म्हणून काही योजना आम्ही ज्या केल्या बघतो करतो पाहतो कमिटी करतो, आमचं असं नाही जे करायचं ते डायरेक्ट नो कमिटी डायरेक्ट डीबीटी, काय करायचं ते डायरेक्ट देऊन टाका जे आहे ते त्यांना लोकांना, मधला अडता किडता एजंट बाजंट काय नाही पाहिजे। हे ना माहीत आहे का नाही, एक रुपयाचं गोष्ट राजीव गांधी स्वतः म्हणाले होते, केंद्रातून एक रुपया आल्यानंतर तो शेवटच्या माणसापर्यंत जाईपर्यंत 15 पैसे होतात, म्हणजे माझे शब्द नाहीत त्यांचे आहेत, म्हणजे 85 पैसे कुठं जातात। आता मोदी साहेबांचा आलेला 1 रुपया बंदा तो डायरेक्ट खात्यात जातो, म्हणजे याचा फरक बघा आपण। हे सगळं पारदर्शकपणा आहे आणि म्हणून तुम्हाला, तुम्ही तर विद्यार्थी आणि तुम्ही पिढी घडवणारे सगळे लोकात, तुम्हाला मी एवढंच सांगतो जे काय केलेलं आहे हे जनता जनार्दनाच्या समोर गेलं पाहिजे। आणि मला विश्वास आहे की जे काम 2-2.5 वर्षात केलं आहे या कामाची पोचपावती नक्की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही, कारण आपल्याला महाराष्ट्राला आणखी पुढं न्यायचं आहे, देशाला आणखी पुढं न्यायचं आहे। मी मध्ये कुठंतरी वाचलं कुठल्या यांनी त्याच्यात ते काही ॲनालिसिस करतात, त्यात जपानच्या पुढं आपण गेलो आहे, आता जपानच्या पुढे आपला देश गेला आहे, 10व्या नंबरवरून 5व्या नंबरला आलो आहे, मोदीजी म्हणतात आता 3र्या नंबरला आपल्याला यायचं आहे, 3री आर्थिक महासत्ता, कधी विचार केला होता आपण? आणि म्हणून हे सगळं जे आहे हे शिक्षक हा महत्त्वाचा पाया या विद्यार्थ्यांना घडवणारा, आणि म्हणून मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे आणि बिलकुल हे आहे। आणि तुम्ही केसरकरजी यांना शिक्षणाचं काम आणि जास्ती कामं देऊ नका, काय काय वेगवेगळे कामं देतात ही। निम्मी कामं कमी केली म्हणतात, तर निम्मी कामं कमी केली असतील तर केसरकरजी त्याची एक यादी मला पण द्या। आणि बघा किती टाळ्या वाजल्या तुम्ही। मला का बघा, शिकवायचं काम तर पाहिजे एकदम, म्हणजे त्याशिवाय काय दुसरं। बाकी निवडणुकीचं काय थोडंफार तुम्हाला जास्ती माहीत असतं म्हणून ते देतात, कारण ते महत्त्वाचं काम आहे तुमचं आमचं, आणि तुम्हाला माहीत असतं कोणाला ठेवायचं आणि कोणाला। चांगले निर्णय घेणाऱ्याला तुम्ही ठेवणार मला विश्वास आहे। आणि खरं म्हणजे अनेक जी काय कामं पूर्वी काय काय ते कोण टॉयलेट बनवले का, प्रधानमंत्री आवास योजनेचे हे मोजा घर मोजा ते मोजा काय काय होतं ना, ते आता कमी केलं ना। तुम्ही एक काम, सर्वे कमी केला, सर्वे काय जे काय असतील आणखी। बघा तुम्हाला मी सांगतो, काही कामं जी आहेत ती कमी केली पाहिजेत, आणि जी काय तुम्हाला वाटतं बाबा ही आणखी कमी केली पाहिजेत, तर केसरकरजी तुम्हाला सगळ्यात लोकप्रिय व्हायचं असेल BLO कट केला ना, बरं आता तुम्हाला मी सांगतो जे काय लगेच एकदम घाई करू नका। केसरकर तसे हळूहळू काम करतात सायलेंटमध्ये, असं मी जरा काढतो एकदम जोरात बाहेर तलवार तर ते तसं शांत असतात, म्हणून मी काय केलं ते गुवाहाटीचं काम माझ्याकडून काढून त्यांना दिलं मीडियाचं, म्हणून माझ्याकडून काहीतरी होईल आणि मग ते पण त्यांनी बरोबर केलं। तसंच काम शिक्षकांचं पण करा, टप्पा अनुदान मोठा विषय होता तो केला आपण, त्यासाठी तुमचे मंत्री एवढे भडकायचे नाराज व्हायचे
ते म्हणाले आता आम्ही कॅबिनेट मध्ये मध्ये जागा असते ना वेल मध्ये तिकडे येऊन बसायला आले होते. बोला अरे अरे बाबा उठा तिथून तुम्ही तिकडे बसता तुमच्या जागेवर. म्हणजे त्यांनी तेही केलं. त्यामुळे चांगला माणूस आहे आणि काय राहिलं ते पण होईल. आणि तुम्हाला एकच सांगतो शिक्षक हा प्रत्येक ठिकाणी त्यांचा दौरा असतो सगळीकडे. त्यांचे डोळे चारी बाजूला असतात आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतो की टांगा नीट चालला पाहिजे. कोणाचं टांगा पलटी घोडे फरार जायचं ते शिक्षकांच्या नावावर समोर टी आर काढला की नाही. टी आर दिला ना. मग आता आमच्या नावासमोर काय नाही. लालबत्ती पण आमची गेली आता काय नाही. ते तुमच्या तरी टी आर लागला म्हणजे मोठी गोष्ट आहे. गाडीवर गाडीवर. मग त्यामुळे तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो. सगळ्यांना शुभेच्छा द्या. आ अरे बाबा ते बोललो मी त्याच्यावर काम चालू आहे आणि ज्ञानेश्वर म्हात्रे त्याच्या पाठीमागे जीव खाऊन आहे. त्यामुळे फक्त एवढंच आहे की आपल्याला बघा लांबपर्यंत काम करायचं आहे. जे आप सरकार देते काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही पण सगळी बाजू विचार करून काही तांत्रिक गोष्टी आहेत काही कायदेशीर आहेत काही काही विषय जे आहेत शेवटी आम्ही तुमच्याबद्दल सकारात्मक आहे हे तर माहीत आहे तुम्हाला. हे तर 100%. आणि अरे बाबा त्याच्यावर काम सुरू आहे. आणि तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा खूप खूप देतो. बघा तुम्ही एक तुलना करा की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये एवढे प्रलंबित विषय होते ते आपण मार्गी लावले की नाही. जास्तीत जास्त मार्गी लावले. मोठी सगळ्यात पेन्शन योजना ती तुम्हाला पण वाटत नव्हती होईल की नाही मिळेल की नाही पण मिळाली. आणि त्याच्यामध्ये एकदम फटाफट नाही. काही लोक म्हणत होते खटाखट देव पण खटाखट कोण देत नाही. पटापट देणारं सरकारही आहे. आणि म्हणून आज लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके शिक्षक या सगळ्यांना देण्याचं काम आपण करतो आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं सहकार्य असत राहू द्या. पुन्हा एकदा ज्यांचा सन्मान झाला आहे ज्यांचा सत्कार झाला आहे त्या सगळ्यांचा मनापासून मी अभिनंदन करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराज. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. आज सकाळपासून त्यांचे अनेक कार्यक्रम होते. सकाळी मंत्रिमंडळाची बैठक त्याच्यानंतर ऑलिम्पिक ऑलिम्पियाड